नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बारावी अकाउंट रिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म त्यामधील पॉईंट आहे व्हेन ऑल पार्टनर्स आर सॉल्व्हंट याबद्दलची थेरोटिकल माहिती आणि त्यावर आधारित एंट्रीज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत चला तर मग तर मग नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहत आहोत बारावी डिझॉलेशन वेन ऑल पार्टनर्स आर इन्सॉल्व्ह म्हणजेच जेव्हा सर्व भागीदार हे इन्सॉल्व्हंट होतात दिवाळखोर होतात अशा वेळी काय करायचं आहे ते आपण या थेरॉटिकल मध्ये पाहणार आहोत आणि सर्व जर पार्टनर इन्सॉल्वंट होत असतील तर त्यांची आलेली डिफिशियन्सी कोण वाटून घेतं कशी वाटून घेतं तर ते आपण या थेरॉटिकल पार्टमध्ये आणि यानंतरच्या उदाहरणामध्ये आपण लगेच पाहूया तर सर्वांना त्यामुळं लगेच समजेल की सर्व जर पार्टनर इन्सॉल्वंट झाले तर त्यांची आलेली डिफिसियन्सी आलेली तूट कमी पडलेले पैसे कोण भरतं तर ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ पहा संपूर्ण व्हिडिओ पहा आपण थेरॉटिकल पार्ट आणि उदाहरण दोन्ही यामध्ये घेणार आहोत इफ ऑल द पार्टनर्स आर इन्सॉल्वंट देन द थर्ड पार्टी लॅबिलिटी कॅन नॉट बी एक्सपेक्टेड टू बी पेड इन फुल म्हणजे जेव्हा सर्व भागीदार हे इन्स्टॉलमेंट होतात तेव्हा थर्ड पार्ट पार्टी जी लॅबिलिटी असते ही पूर्ण रकमेने पेड होईलच अशी अपेक्षा ठेवता येणार नाही किंवा त्या ठिकाणी आपल्याला ती पेड करता येऊ शकत नाही ऑल द कॅश ऑल द कॅश अवेलेबल टुगेदर विथ व्हॉट एव्हर कॅन बी रिकवर्ड फ्रॉम द प्रायव्हेट इस्टेट ऑफ द पार्टनर्स सर्व उपलब्ध रक्कम म्हणजेच थोडक्यात सर्व भागीदारांकडून त्यांच्या खाजगी मालमत्तेतून जेवढी रक्कम रिकवर होईल तेवढी सर्व एकत्र केली जाते आणि सर्व एकत्र झालेली रक्कम जी अवेलेबल होते त्याचे वाटप त्या ठिकाणी थर्ड पार्टी लॅबिलिटीजला एक्सपेन्सेस ऑन ऑफ रिलायझेशन जेव्हा आपण पूर्ण पेड करू त्यानंतर शिल्लक राहिलेली रक्कम ही त्यांना काय केली जाते त्यांच्या रेशोप्रमाणे वाटून दिली जाते पुढचं वाक्य तेच आहे विल बी म्हणजे प्रायव्हेट इंस्टीट ऑफ द पार्टनर्स विल बी पेड टू द थर्ड पार्टी लॅबिलिटी आफ्टर द एक्सपेन्सेस ऑफ रिलायझेशन आर मेड म्हणजे त्या ठिकाणी रिलायझेशन एक्सपेन्सेस पेड केल्यानंतर उरलेली रक्कम ही थर्ड पार्टी लॅबिलिटी पेड करण्यासाठी वापरली जाते किंवा त्यांची थर्ड पार्टी लॅबिलिटी पेड केली जाते द रिलायझेशन अकाउंट शूड बी प्रीपेअर्ड ॲज युजल म्हणजे रिलायझेशन अकाउंट आपलं नेहमीप्रमाणे आपण तयार करायचंच आहे बट परंतु थर्ड पार्टी लॅबिलिटी शुड नॉट बी ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट म्हणजे आपण ज्याप्रमाणे थर्ड पार्टी लॅबिलिटी नेहमीप्रमाणे जेव्हा ट्रान्सफर करत असतो त्या प्रकारे आता करायची नाही कारण का आता सर्व पार्टनर्स हे इन्सॉल्व्हंट झालेले आहेत पुढं म्हटलं ऑर नॉर विल पेमेंट टू थर्ड पार्टी लॅबिलिटीज बी डेबिटेड टू धिस अकाउंट आणि त्यांना थर्ड पार्टी लायब्रिटीला हे अकाउंट म्हणजेच थोडक्यात पे रिलायझेशन अकाउंट डेबिट करून थर्ड पार्टी लायब्रिटीसुद्धा पेड करायची नाही आले सर्वांच्या लक्षात द लॉस ऑन रिलायजेशन शूड बी ट्रान्सफर प्रपोर्शनेटली टू द कॅपिटल अकाउंट ऑफ द पार्टनर्स इन द प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणजे जो रिलायझेशन अकाउंट क्लोज केल्यानंतर जो आपल्याला लॉस मिळेल तो लॉस त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या अकाउंटला काय करायचं आहे ट्रान्सफर करायचं आहे द अवेलेबल कॅश शूड देन बी पेड टू द थर्ड पार्टी लॅबिलिटीज इन देअर लॅबिलिटी रेशो आणि त्यानंतर जी रक्कम अवेलेबल राहील शिल्लक राहील त्या र ती रक्कम थर्ड पार्टी लॅबिलिटीज त्या रकमेतून पेड करायची आहे थर्ड पार्टी लायबिलिटी ही एकच असेल रखम थर्ड एक, तीन एक जास तर आपण संपूर्ण रक्कम त्यांना देऊ शकतो परंतु जर थर्ड लायबिलिटी एक दोन तीन अशा म्हणजे एक पेक्षा जास्त असतील तर त्यांच्यामध्ये काय करायचं आहे लॅबिलिटीचा रेशो काढायचा आहे हे बघा त्यांनी म्हटलंय नीन देअर लॅबिलिटी रेशो मग त्या दोन अमाऊंट असतील तीन अमाऊंट असतील त्यांचा रेशो काढायचा आहे आणि रेशो काढून मग आपल्या अवेलेबल कॅशचं वाटप त्या ठिकाणी काय करायचं आहे करायचं आहे अशा प्रकारे त्यांना आपण शक्य त्या आप जेवढं शक्य आहे तेवढी कॅश शिल्लक शिल्लक आहे तेवढ्या रकमेपर्यंत त्यांच्या रेशोमध्ये आपण काय करायचं आहे लॅबिलिटी पेड करायची आहे द अमाऊंट रिमेनिंग अनपेड शूड बी ट्रान्सफर टू डिफिशियन्सी अकाउंट आणि नंतर थर्ड पार्टी लॅबिलिटी पेड करून सुद्धा ती रक्कम पूर्ण आपण लायबिलिटी पेड करू शकणारच नाही कारण आता इथे लॉसच झालेला आहे भरपूर परंतु मग लॅबिलिटी पेड केल्यानंतर जेवढी लॅबिलिटी पेड करायची बाकी राहिली असेल म्हणजे त्यांना आपण संपूर्ण रक्कम देऊ शकलो नाही मग किती रक्कम देऊ शकलो नाही अशी जी रिमेनिंग अमाऊंट आहे त्याला आपण अनपेड अमाऊंट म्हणणार आणि ही रिमेनिंग अनपेड अमाऊंट काय करायची आहे डिफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर करायची आहे हा पॉईंट या टॉपिक मधला नवीन पॉइंट आहे सर्वांनी लक्षात घ्या की जी रक्कम आपण पेड करू शकणार नाही अशी सर्व रक्कम रिमेनिंग अनपेड अमाऊंट शुड बी ट्रान्सफर टू डीफिसिएन्सी अकाउंट तर अशी सर्व रक्कम ही डिफिसिएन्सी अकाउंटला काय करायची आहे ट्रान्स्फर करायची आहे द फायनल बॅलन्सेस ऑफ द पार्टनर्स कॅपिटल अकाउंट शूड बी शूड अल्सो बी ट्रान्सफर टू डेफिसियन्सी अकाउंट आता बघा पुढचं वाक्यही परत सांगितलेलं आहे जेव्हा आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करू आणि त्यामध्ये जे बॅ फायनल बॅलन्सेस बाहेर पडतील ते सुद्धा ते सुद्धा काय करायचे आहे डेफिसियन्सी अकाउंटलाच ट्रान्सफर करायचे आहे राईन सर्वांच्या लक्षात मी आता हायलाईट केले सेंटेन्स तुमच्या लक्षात आलं असेल त्यामुळे की पार्टनर्स अकाउंट आपण क्लोज करतो त्याची जी बॅलेन्सिंग बिगरी सर्व ड डेबिट बॅलन्सेस येतात आणि हे सर्व बॅलेन्सेस आपण काय करायचे आहे डिफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर करायचे आहे दस दस द बुक्स विल बी क्लोज अशा प्रकारे आपण इन्सॉल्व्ह पार्टनर जेव्हा होतात सर्व तेव्हा आपल्या अकाउंटचे पुस्तक अशा प्रकारे एंट्री करून पोस्टिंग करून आणि अमाऊंट ट्रान्सफर करून काय करायचे आहेत क्लोज करायचे आहे म्हणजे व्हीन ऑल पार्टनर्स आर इन्सॉल्वंट तरी असा हा थेरॉटिकल पार्टबद्दल मी डिटेल माहिती तुम्हाला सांगितली आहे त्यामुळे आता तुमच्या लक्षात आलं असेल की नेमकं का आपल्याला काय करायचं आहे परंतु याबद्दलची अजून माहिती आपण पुढे पाहूया आणि त्याच्यावर आधारित उदाहरणसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे त्यामधलं तेरा नंबरचा हा व्हिडिओ आहे आपला बारा अकाउंट झिरो सिक्स चॅप्टर नंबर आणि तेरा नंबरचा व्हिडिओ आहे एक्झाम्पल नंबर वन आणि टोटल व्हिडिओ नंबर जो आहे तेरा मी इथं ब्रॅकेटमध्ये घेतला आहे म्हणून इथे ब्रॅकेटमध्ये तेरा जे दिसत आहे ते टोटल व्हिडिओ नंबरचे तेरा आहे तर आता पहा समजा आपण आता लॅब्रेटीज अकाऊंट पेड केलेली आहे आणि का त्या ठिकाणी आपण काही रक्कम दे रोख देऊ शकलेला आहे पैसे संपल्यामुळे उरलेली रक्कम आपण डीपीसीएनसी अकाउंटला ट्रान्सफर केली आहे तर अशा वेळेस काय एंट्री करायची आहे ते पाहा फॉर क्लोजिंग द लॅब्रेलिटीज अकाउंट फर्स्ट एंट्री एंट्री आहे लॅब्रेटीज अकाउंट डेबिट टू कॅश आर बँक अकाऊंट क्रेडिट अनपेड अमाऊंट पेड म्हणजे जेवढी रक्कम दिलेली द्यायची राहिली अनपेड करायची राहिली ती रक्कम आपण या ठिकाणी कॅश ऑर बँक अकाउंटच्या समोर लिहिणार लॅबिलिटीची अकाउंट डेबिटच्या समोर संपूर्ण लॅबिलिटीची रक्कम लिहिणार त्याच्यानंतर जेवढी आपण पेड करणार अनपेड अमाऊंटपैकी तेवढी पेड केलेली रक्कम अनपेड अमाऊंट पेड या कॅश ऑर बँक अकाऊंटच्या समोर लिहिणार क्रेडिट करणार आणि जेवढी रक्कम द्यावयाची लॅबिलिटीची बाकी असेल ही टू डीफिसियन्सी अकाउंट क्रेडिट त्याच्या समोर या क्रेडिट डेफिशियन्सी अकाउंट समोर ती रक्कम लिहिणार तर ती रक्कम असेल आपली अनपेड अमाऊंट आणि अशा प्रकारे ही लायबिलिटीज अकाउंट क्लोज करायची एंट्री याप्रमाणे आपण करायची आहे अर्थात यापूर्वी आपण ही एंट्री केलेली आहे लॅबिलिटीज पेड करण्याची कोणती लॅबिलिटीज अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट परंतु आता जी शिल्लक राहील रक्कम त्याच्याबद्दलचं नवीन अकाउंट या ठिकाणी या उदाहरणात आलेलं आहे की टू डिफिसियन्सी अकाउंट तयार होते ते अकाउंट सुद्धा काय करायचे आहे क्रेडिट करायचं नॅरेशन आपण लिहायचं आहे बिईंग लॅबिलिटीज पेड अँड रिमेनिंग अमाऊंट ट्रान्सफर टू डिफिसियन्सी अकाउंट आले सर्वांच्या लक्षात त्यानंतर आता पहा फॉर क्लोजिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इथे पण आपल्याला परत नाही सांगितले पार्टनर्स अकाउंट क्लोज करतो आपण तेव्हा काय एंट्री करायची तर त्यावेळेस एंट्री करायची कारण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचे सर्व बॅलन्सेस डेबिट येतात आणि त्यामुळे बॅलन्सिंग फिगर ही काय होते क्रेडिटला येते आणि म्हणून एंट्री काय होते पहा डिफिसिएन्सी अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट अशा प्रकारची एंट्री या ठिकाणी होते मग डिपिसिएन्सीच्या समोर डिफिसिन्सी प्रत्येक पार्टनर्स कॅपिटल आपण क्लोज करतो वैयक्तिक आणि प्रत्येक पार्टनरचे त्या ठिकाणी आपण जी बॅल अमाऊंट येईल बॅलन्सिंग फिगर ती आपण डिपिसियन्सी अकाउंटला ट्रान्सफर करायची आहे आणि एंट्री करायची आहे डेफिसियन्सी अकाउंट डेबिट टू संबंधित पार्टनर जो असेल त्या ठिकाणी टू रिलेटेड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट अशा प्रकारची एंट्री त्या ठिकाणी होईल बिंग बॅलन्स ऑफ द पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर टू डेफिसियन्सी अकाउंट अशा प्रकारे आपण हे म जेव्हा आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करू त्यावेळेस हे करायचं आहे म्हणजे एक नंबरला पाहिले आपण लायब्रिटीज अकाउंट क्लोज करणे दोन नंबर पाहिलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करणे आता तीन नंबर किंवा त्यामधला खालचा पॉइंट पहा व वन रिकव्हरी फ्रॉम इन्सॉल्वंट पार्टनर म्हणजे जेव्हा जो पार्टनर इन्सॉल्वंट होतो त्याच्याकडून काही रक्कम आपण रिकव्हर करू शकतो त्याच्याकडून काही रक्कम आपल्याला मिळते तर त्यावेळेस काय एंट्री करायची ते आपण पाहू ई पीन अमाऊंट इज रिकवर्ड फ्रॉम हिम बाय द फर्म द एंट्री विल बी ॲज पाहलो जर काही रक्कम ही त्याच्याकडून आपल्याला रिकवर झाली असेल तर खालीलप्रमाणे एंट्री करायची आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे पैसे आपण एंट्री केलेली आहे पैसे पार्टनर्स कोणाला की एंट्री करतो की नाही आपण सेम तीच एंट्री इथे होते फक्त इथे मात्र इन्सॉल्वंट शब्द ॲड होतो म्हणजे कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू आपण काय म्हणतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट बरोबर नाही तर इथे आपण म्हणणार इन्सॉल्व्हंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट ओके तर अशा प्रकारे त्या ठिकाणी एंट्री या ठिकाणी करायची बिंग अमाऊंट रिसिवड फ्रॉम इन्सॉल्व्हंट पार्टनर्स येत सर्वांच्या लक्षात राशा तर अशा प्रकारे अमाऊंट रिकवर जर झाली असेल तर इन्सॉल्वंट पार्टनरकडून त्याप्रमाणे एंट्री करायची आहे त्यानंतर आहे सेकंड स्टेपमध्ये दोन नंबर पॉईंट काय दिलाय ते पहा डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅपिटल डिफिशियन्सी ऑफ इन्सॉल्वंट पार्टनर म्हणजे जेव्हा आपण इन्सॉल्वंट पार्टनरची डिफिसियन्सी येते त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं आहे ते डिस्ट्रीब्युशन करत असताना कोणकोणते मुद्दे लक्षात घ्यायचे ते आपण आता पाहणार आहोत तर त्याकडे लक्ष द्या पहिला पॉइंट सांगितलं आहे पॉईंट टू बी रिमेंबर दॅट पॉईंट टू बी रिमेंबर बिफोर मेकिंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅपिटेल डेफिशियन्सी ऑफ इन्सॉल्वंट पार्टनर म्हणजे इन्सॉल्वंट पार्टनरची डेफिशियन्सी डिस्ट्रीब्युट करत असताना खालील मुद्दे काय घ्या लक्षात घ्या असं त्यांचं म्हणणं आहे मग पहिला पॉईंट किंवा पहिला मुद्दा आहे ए पॉईंट स ट्रान्सफर सन्ट्री ॲसेड टू रिलायझेशन अकाउंट नेहमीप्रमाणे आपण जसं सेंट्री ॲसेड ट्रान्सफर करतो रिलायझेशनला अगदी त्याचप्रमाणे करायची आहे आता त्यानंतर पहा बी पॉईंट don't transfer outside liabilities to टू account अकाउंट ओपन थर्ड पार्टी लॅबिलिटी म्हणजे इथे काय करायचं सांगितलं त्यांनी बी पॉईंटमध्ये आपण जसे लॅबिलिटी पण ट्रान्सफर करतो प्रमाणे तर या ठिकाणी आता त्या लायबिलिटीज रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायच्या नाही तर काय करायचं आहे मग ओपन थर्ड पार्टी लॅबिलिटी अकाउंट जेवढे थर्ड पार्टी अकाउंट असतील तेवढे प्रत्येक अकाउंट त्या ठिकाणी सेपरेटली ओपन करायचे आहेत म्हणजे एक्झाम्पल म्हणून आपण बिल्स पेबल बँक लोन अशा प्रकारचे आपले लॅबिलिटीज अकाउंट असतील ते आपण सेपरेट अकाउंट ओपन करायचे आहेत आणि त्याप्रमाणे आपण त्याच्या त्याच्या पोस्टिंग त्या त्या अकाउंटला करायच्या आहे आणि काय लॅबिलिटीज काय करायच्या आहे पेड करायचे आहे म्हणजे अशा प्रकारे त्यांनी बी पॉईंट आपल्या लक्षात आला असेल की लॅबिलिटीज आपण रिलायन्स अकाउंटला ट क्रेडिट करतो त्या मात्र करायच्या नाही हे लक्षात घ्या असेटप्रमाणे फक्त असेटच करायच्या आहेत ओके सी पॉईंट पहा आता ओपन डेफिसियन्सी अकाउंट आणि डेफिसियन्सी अकाउंट सुद्धा काय करायचं आहे ओपन करायचं अँड ट्रांसफर डेबिट बॅलन्स ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टू डेफिसियन्सी अकाउंट म्हणजे आताच आपण वरती पॉईंट पाहिला तो सी यामध्ये सी पॉईंटमध्ये दिलेला आहे की पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करा त्याचा जो डेबिट बॅलन्स येईल तो तुम्ही काय करा डेफिशियन्सी अकाउंट ओपन करून त्या अकाउंटला ट्रांसफर करा त्यानंतर आता डी पॉइंट पहा द अवेलेबल कॅश द अवेलेबल कॅश इज टू बी डिस्ट्रीब्युटेड अमंग थर्ड पार्टी लॅबिलिटीज म्हणजे जेवढ्या कॅश रक्कम उपलब्ध असेल ही काय करायची आहे थर्ड पार्टी ला काय करायची आहे डिस्ट्रीब्यूट करायची आहे इफ इफ दीज आर मोर दॅन वन म्हणजे जर लॅबिलिटीज ह्या एकापेक्षा काय असतील जास्त असतील देन इन देअर ड्यू प्रपोर्शन तर त्यांना तुम्ही काय करा त्यांच्या प्रपोर्शनमध्ये काय करा ती लॅबिलिटी पेड करा आणि वाटा जी रक्कम शिल्लक असेल ती रक्कम वाटा एक्झाम्पल आपण पाहता इथे दिसते एक एक्झाम्पल क्रेडिटर्स रुपीज थर्टी थाउजंड अँड बिझेबल रुपीज ट्वेंटी थाउजंड म्हणजे अशा प्रकारच्या दोन लॅबलिटीज आहे आता तर या पेड करायच्यात पण आपल्याकडे रक्कम एवढी तीस हजार अधिक वीस हजार म्हणजे पन्नास हजार रुपये रक्कम नाहीये शिल्लक त्यापेक्षा कमी आहे तर मग आपण काय करणार तर त्यांचं प्रपोर्शन आहे रेशो काढायचा इन दिस केस द अवेलेबल कॅश विल बी डिस्ट्रीब्युटेड इन द रेशो थ्री इस टू टू तर अशा प्रकारे आपण त्यांचं काय केलं तीस हजाराचा रेशो काढला तो आला दोन या तीनच दोन मध्ये जेवढी रक्कम आपल्याकडे शिल्लक असेल तेवढी आपण काय करायची आहे त्या दोघांना पे पेड करताना वापरायची दस द थर्ड पार्टी लायब्रिलिटी आर डिस्चार्ज ओनली अप टू द पॉसिबल लिमिट मग अशा प्रकारे आपण थर्ड पार्टी जी लॅबिलिटी असते ती अशा प्रकारे आपण आपल्याला शक्य असलेल्या मर्यादेपर्यंत आपण काय करतो डिचार्ज करत असतो पेड करत असतो अँड नॉट फुल्ली आणि आपण ती पूर्ण रक्कम पेड करू शकत नाही तर अशा प्रकारे ही ट्रीटमेंट आपण डिस ही डिस्ट्रीब्यूट करत असताना हे किंवा यावर आधारित उदाहरण सोडवत असताना या ए बी सी आणि डी या स्टेपप्रमाणे काय करायचे आहे हे उदाहरण सोडवायचं आहे तर Thanks for watching my video.